विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा. मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा. अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व. गावागावाचा विकास करण्या आले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व. हिरापूर उतरड तांबोळे निसर्गरम्य शिवाराचं सान्निध्य, ग्रामदैवताचं सुबक मंदिर, चित्ताकर्षक कळस, सभामंडप, वृक्षराजी, चैतन्य ध्वज, फुललेली शेतशिवारं, मंदिर पायथ्याचे सुसंवादी केंद्र. कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेतीला पाणी आणि हाताला काम हा संकल्प ठेवून याच्या वचनपूर्तीसाठी गावोगावी विकास कामं राबविली. याचाच एक भाग म्हणून आमदार शिरीषदादांनी हिरापूर उतरड तांबोळे या परिसरात मोजक्या पण ठळक कामांसाठी पूरक निधी आणून इथं ग्राम विकासाचं नवं पर्व सुरू केले. प्रारंभी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी 2015-16 या पंचकृषीतील ग्रामस्थांना दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक जोडरस्त्यांची निर्मिती करण्यासाठी पावलं उचलली. गट फ योजनेतून 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देत धरणगाव राजवड पारोळा कसगाव रस्त्यांच्या सुधारण्याअंतर्गत उतरड फटा डेअरीपर्यंतच्या रस्ते मार्गाचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिला. ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 2017-18 आमदार शिरीषदादांनी 8.5 लाखांपर्यंतच्या निधीतून तांबोळे परिसरात अंतर्गत रस्त्यांची बांधणी करून घेऊन काँक्रिटीकरण करून घेतलं. 2017-18 मूलभूत गरजा योजना 25-15 हिरापूर पंचक्रोशीत आदिवासी समाज वस्तीत 3 लाख रुपये फंडातून सामाजिक सभागृह बांधून घेतलं. 2018-19 हिरापूर तांबोळे उतरडच्या गाव शिवाराला एकत्रित ओल मिळावी म्हणून जलयुक्त शिवार अंतर्गत 57 लाख रुपये भरीव निधीसह स्वतंत्र जोड देऊन तत्सम पूरक कामं मार्गी लावून ग्रामस्थांसह शेतशिवारासाठी याचा लाभ मिळवून दिला. याचा प्रत्यय जागोजागी येतो. हिरापूर तांबोळे उतरडच्या पंचकृषीतील ग्रामस्थ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये कामकाजाच्या सुलभीकरणासाठी आवश्यक अशा ग्रामपंचायत इमारतीची उभारणी करण्याकामी 2018-19 मूलभूत योजना 25-15 12 लाख रुपये निधीतून आमदार शिरीषदादांनी अद्ययावत ग्रामपंचायत कार्यालय बांधून दिलं. गाव छोटं असो की मोठं, आपलं गाव आपलं शिवार समजून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आमदार शिरीषदादांनी हिरापूर तांबोळे उतरड शिवारात विविध कामं राबवून ग्राम विकासाचं नवं पर्व सुरू केल्याबाबतचं समाधान ग्रामस्थांमध्ये दिसून येतं. फ्लोअर ब्लॉक खडीकरण, उतरड ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे उतरडमध्ये खडीकरण, सभागृह, सभामंडप, तांबोळ्यात सभामंडप, खडीकरण. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे या उक्तीचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करून अंमळनेर तालुक्यासह पारोळा क्षेत्राअंतर्गत काही गावठाणांचा समावेश असलेल्या या साने गुरुजींच्या कर्मभूमीत कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सगळ्याच म्हणजे जवळजवळ 192 गावशिवारांमध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय. गेल्या 25-30 वर्षांपासून अनेक ठिकाणी विकास कामांपासून वंचित राहिलेली ही विविध गावठाणी अवघ्या 5 वर्षातच मुख्य विकास प्रक्रियेच्या प्रवाहात आणण्यात आमदार शिरीषदादा चौधरी यशस्वी झालेत. आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीनुसार नव्या ग्रामस्वराज्याची मुहूर्तमेढ करून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गावोगावी विकासाचं नवं पर्व आणून पंचवार्षिक कामाचा ठसा उमटवलाय. प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील स्मित रेषा हेच सांगते. विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा. मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा.
अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्याले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व।